आहे का? कारण ज्या पद्धतीने बाळासाहेबांना मार्केटिंग करून शिंदे गटाकडनं केलं जात होतं, आज थोडंसं तुम्ही बघाल प्रत्येकाला असं रिलॅक्स आम्ही झालेलो. आणि जो उठाव झाला अगदी मेपासून एक कालच्या दिवसापर्यंत, अगदी सगळ्यांनी भाकिता केली होती, शिवसेना संपली, शिवसैनिकांनी आणि वरच्या बसलेल्या सर्व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की जे निवडून आलेले जाणारे जातात त्यांच्यामुळे कधीही शिवसेना किंवा कुठलाही पक्ष संपू शकत नाही हे सत्य झालं. आणि बाळासाहेबांचे विचार, त्याचं तर आम्ही नेहमीच सांगितलं, आम्ही बाळासाहेबांचा वारसा हे म्हणत होते. आम्ही विचार घेऊन पुढे चाललो तर बाळासाहेब एक तर आपल्याकडे पोस्टर आलं, दुपारी लावलं गेलं, त्याच्यावर बाळासाहेबच नव्हते, मग चूक लक्षात आली, मग पुन्हा दुसरा लावला गेला. काय आहे, कोणाला स्वतःला तुम्ही तुमचं तुम्हाला फसवताय? तुम्ही दुनियेला नाही फसवू शकत, कारण दुनिया समजून चुकलेली आहे की स्क्रिप्टचं भाषण, मग ते 2 तास करा, ते 1 तास 28 मिनटं करा, जर त्या स्टेजवर दोन्ही स्टेजची तुलना कराय, आता तुम्ही तुलनाच करताय, तर उद्धवजींच्या स्टेजवर बसलेल्यांमध्ये चैतन्य, उद्धवजींच्या स्टेजवर बसलेले आणि समोर असलेले व्यवस्थित एकमेकांना प्रतिसाद साथ प्रतिसाद देत होते. तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलं की मुख्यमंत्र्यांचं, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण चालू झाल्यानंतर अनेक लोक उठून गेले, आम्ही तर तिथे नव्हतो. तुमच्या सगळ्यांच्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा असं दाखवत होते तेव्हा उठून जात होती लोक. त्याच्या आतल्या दिवशी तुमच्याच मीडियावाल्यांनी रेल्वेत गेले, बसमध्ये गेले, त्या ट्रॅव्हल काय असतात त्या ह्याच्यामध्ये गेले, गाड्या अडवून विचारलं, कोणालाही पत्ता नव्हता आम्ही कुठे जातो आहे, कोणाचे विचार ऐकतो आहे. शेटनी बोलवलं आहे, अब्दुल सत्तारनी बोलवलं आहे. आणि त्याच्यानंतर काल तुमच्या बऱ्याच, म्हणजे मी काही माध्यमांची नावं नाही घेत, पण सगळ्या माध्यमांनी दाखवलं, अनेक महिला रडत होत्या. आपल्याकडे आहे तो पण पुरावा, त्या रडत होत्या. आदल्या दिवशी बोलवलं, कुठलाही खाण्यापिण्याची सोय नाही, काही नाही. त्यातल्या एकीनी स्वतः ती सांगत होती की मी पैसे देऊन यांना थोडं थोडं नाश्ता दिला. पुरुष, ओल्ड एजचे पुरुष, ज्यांचं BP, ज्यांना डायबिटिक्स, त्यांना वेळेवर कुठलीच गोष्ट मिळाली नाही, शेवटपर्यंत मिळाली नाही. याची खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला पाहिजे. ज्या लीडरशिप ज्यांनी केल्या त्या अशा चुकीच्या पद्धतीने लीडरशिप करतात का? लोकांना तुम्ही वेठीस धरता का? आणि त्या पद्धतीने, म्हणजे मी आपल्या शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर अनेकांच्या मुलाखती तुम्हीही घेतल्या. त्या मुलाखतीमध्ये लोकांनी स्पष्ट सांगितलं, आमचे पैसे आमची भाकरी, आणि विचार मात्र उद्धवजींचे आम्ही ऐकायला आलो आहे. कुठल्याही आलेल्या बाहेरून चालत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पण, स्वतः अरविंद सावंत त्यांना भेटले, विनायक राऊत भेटले, अनिल देसाई त्यांना भेटले, अनिल परब अशा अनेक नेते आमचे त्या पदयात्रा येणाऱ्यांना भेटले, पण एकाने पण कुरकुर ही चुरचूर केली नाही. स्वतःची भाकरी आणि स्वतःची पायी चालण्याची ताकद ठेवून ते चालत आले हे तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे मी आता ह्या कुठल्याच आम्ही त्या ह्याच्यात नाही बरोबरीमध्ये, कारण एका बाजूला सत्ता, एका बाजूला मोठ्या प्रमाणात पैसा, एका बाजूला केंद्राचं संपूर्ण पाठबळ, एवढ्या धनाढ्य शक्त्या बरोबर असतानासुद्धा त्या BKC वरची हालत आणि आत्ता पण त्या BKC वर असलेली हालत जी घाण पडली आहे. खरं म्हणजे MMRDAनी लगेच त्वरित, एक तर त्यांनी स्वतः साफ करून घेतलं पाहिजे, किंवा ज्यांनी मेळावा केला त्यांनी साफ करायला पाहिजे. अजूनही तिथे घाण आहे. शिवाजी पार्कवर जा तुम्ही आत्ताही, महानगरपालिकेने त्वरित, महानगरपालिकेचे मनापासून मी नेहमी आभार मानते, त्वरित ते सगळा सफाया करून आमच्या काही कार्यकर्त्यांना, महेश सावंत विभाग प्रमुख, एकदम सळसळत्या उत्साहाचा त्यांची टीम लावून त्यांनी ते करून घेतलं आहे. त्यामुळे म्हणून काल एक शब्द वापरला,
स्वतःहून येणं आणि माणसं आणणं ह्याचा फरक आहे. स्वतःहून आलेले सात प्रतिसाद चालू होता, तिथून आलेले मध्ये मध्ये उठून इकडे तिकडे जात होते आणि रडत होते. हे तुमच्या मीडियाने आणि सोशल मीडियाने दाखवलेलं मी बोलते, मी तिथे पाहिला नव्हते, मला माहिती नाही. त्याचप्रमाणे स्टेजवर अपार मेहनत घ्यावी लागली ना स्टेजवरच्या शिंदे गटांच्या आमदारांना. आमचे तर हे तर पुरे असे डुलक्या काढत होते. केसरकर झोपले होते. काय करताय, कोणाला फसवताय, कशासाठी करताय, जसं त्या लोकांना कळत नव्हतं आम्ही काय करतोय, कशासाठी करतोय, का करतोय, तेच प्रश्न स्टेजवरच्यांना होते असं मला वाटतं. नाही नाही, ठाकरे घराण्यात प्रत्येक घराण्यामध्ये सगळ्या चुलत भावंडांमधली भांडणं अशी चव्हाट्यावर येतातच, कारण नाव आहे. पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी कधी आपल्या नातेवाईकांचं भांडवलही केलं नाही किंवा त्यांना विरोधही केला नाही. त्यामुळे नातेवाईकांना घेऊन भांडवल करणारे आणि नातेवाईक पण जाणारे जे बाळासाहेबांच्या कुशीत आलेले त्यांना एवढी तरी काहीतरी भीड असली पाहिजे होती. कारण सक्का चुलत भाऊ, सक्के भाऊ, पक्के वैरी, इथं म्हण आहे, इथं म्हण आहे. आणि त्या म्हणीला घेऊन यांनी ते दाखवलं. त्याच्यात काय नवीन काय आहे, नवीन काय आहे? भाऊबांकी काय कोणाच्या घरात नाही का? ती भाऊबांकी ह्यांनी स्टेजवर आणून दाखवली तर त्याच्यात नवीन काय आहे?